तर आपण आज हे स्ट्रिक्सचे जे पर्पल कलर आहे हा करणार आहोत आणि हा बॉक्स आहे पर्पलचा, याची एम आर पी आहे 175 रुपये. तर डेव्हलपर पर ब्लॉन्डर त्याचप्रकारे ब्रश मिळतात, हँड ग्लोव्ज मिळतात, हे सॅशे मिळतात दोन कंडिशनरचे. आपण घरामधले हे जे फॉईल पेपर असतात ना हे कट असे अशा प्रकारे कट करायचे. या पाकिटावर स्टेप 1 वर लिहिलेलं असतं किंवा तुम्ही हा ब्लॉन्ड करताय हे लक्षात घ्या. ब्लॉन्ड करण्यासाठी आपल्याला डेव्हलपर लागते आणि ब्लॉन्डर पावडर लागते. हे दोन्ही प्रमाण त्यांनी परफेक्ट दिलेलं आहे. तर हे आपण एकत्र करून आता एक पेस्ट बनवून घेऊया. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा केस अशी छान विंचरून घेतलेली आहेत. हे फर्स्ट स्टेपमधलं क्रीम आणि ब्लॉन्डर पावडर एकत्र केलं असला ब्ल्यू कलर येतो. तर आता आपण हा पहिल्यांदा लावून घ्यायचा आहे 40 मिनिटासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला जिथं जिथं स्ट्रिप्स करून घ्यायचे आहेत ना ते भाग सेक्शन घेऊन मी कलर करून घेतलं आहे, म्हणजे ब्लॉन्ड करून घेतलं आहे. हे आता 40 मिनटं असंच ठेवायचं आहे आणि आपल्याला फॉईल पेपरनीच रॅप करायचं आहे, हे लक्षात घ्या. फॉईल पेपरने रॅप करण्याचं त्याच्या मागचं कारण म्हणजे सायंटिफिक रिझन आहे. फॉईल पेपरमध्ये जेव्हा आपण ब्लॉन्ड करतो आणि ब्लॉन्ड करताना जी हीट डेव्हलप होते ती फक्त फॉईल पेपरमध्येच कव्हर राहते. आपल्याला हा 40 ते 45 मिनटं कलर ठेवायचा आहे, त्याच्यावर ठेवायचा नाही आहे. ज्यांची डार्क काळी केस असतात ती ब्राऊन होतात आणि ज्यांची भुरी केस असतात ती व्हाईट होतात. तर व्हाईट भुरी होतात म्हणजे व्हाईट ब्लॉन्ड कलर होतो. तर त्यांना जास्त हा कलर डार्क दिसून येतो. ब्लॅक कलरवर जे कलर होतात ते एवढे जास्त दिसून येत नाहीत. आता हिचा पण जेड ब्लॅक कलर आहे केसांचा, तर ह्यामध्ये जो कलर डेव्हलपरचा इफेक्ट होतो तो थोडा कमी राहणार आहे. तर आता आपण बघूया कलर केल्यानंतर. आता आपल्याला हे स्ट्रिप्स काढायचे आहेत 40 मिनिटांनी. तुम्ही हेअर वॉश करू शकता किंवा तुम्ही एक एक बट सोडून ती आपल्या पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता. तर मी हेअर वॉश करणार आहे. कारण हे बघा, इथे बघा कलर ब्लॉन्ड झाल्यानंतर अशा प्रकारे कलर येतो केसांना, हा असा कलर येतो. ओरिजिनल केस अशी होती आणि अशी केस झालेली आहेत. तर आता आपल्याला ह्या तुम्ही असेही पण कलर ठेवू शकता ब्लॉन्ड करून, परंतु आता हिला शेड द्यायची आहे कलरला, कलर शेड करायची आहे. तर आपण त्या पद्धतीने कलर शेडिंग करून घेणार आहोत. छान असा जांभळा रंग आहे बघा, हा एक होता हा पूर्ण, तर हा पूर्ण उचलायचा आहे असा आपल्याला. असं पूर्ण उचलायचं आहे आणि आपल्याला सगळ्याला रंग देऊन घ्यायचा आहे. त्यांनीच दिलेला ब्रश मी वापरते इथे आणि कलर छान वरपासून लावायचा आहे. थोडंसं आपण कलर जिथं ब्लॉन्ड केला आहे ना त्याच्यावरूनच कलर लावायचा आहे, म्हणजे दोन्ही कलर एकसारखे मर्ज होऊन जातील. आणि आपल्याला कलर छान आतमध्ये सगळं असं छान लावून घ्यायचा आहे केस. हा जो रंग आहे हा पण फॉईल पेपरमध्ये ठेवायचा आहे 40 मिनिटांनी. त्यानंतर हेअर वॉश करून ड्राय करायचे आहेत केस. आणि हे बघा हा आपला रिझल्ट आलेला आहे. तिकडे बघ अशी केस हाय बो घाल. सोड सोड मोकळी सोड.